नमस्कार, मी वृषाली, वृषालीज किचन लाईफस्टाईलमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. भावा बहिणीच्या नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला येणारा सण, अर्थातच नारळी पौर्णिमेला येणारा सण आहे. तर यावर्षी म्हणजेच 2022 पौर्णिमा ही 11 ऑगस्टला सकाळी 10:38 सुरू होऊन 12 ऑगस्टला 7:05 संपणार आहे. म्हणजेच पौर्णिमा ही 2 दिवसांमध्ये आलेली आहे. तर मग रक्षाबंधन नक्की कोणत्या दिवशी करायचे? तर रक्षाबंधन हे 11 ऑगस्ट 2022 करायचे आहे, कारण 11 ऑगस्टला पूर्ण दिवस ही पौर्णिमा लागत आहे. आता 11 ऑगस्टला राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त कोणता? 11 ऑगस्टला सकाळी पौर्णिमासोबतच भद्राकरण देखील सुरू होत आहे. भद्राकरण असताना कोणतेही शुभ कार्य करणे हे योग्य मानले जाते. भद्रा काळामध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य योग्य फळ देत नाही असा समज आहे. तर आता हे भद्राकरण सुरू झाल्यानंतर 11 ऑगस्टला रात्री हे 8:51 संपत आहे, त्याच्यामुळे हा पूर्ण दिवस भद्रा आहे. परंतु संध्याकाळी भाद्रपुच्छ कालावधी हा 5:14 ते 6:20 आहे. तर या कालावधीमध्ये आपण राखी बांधू शकता. म्हणजेच संध्याकाळी भाद्रपुच्छ कालावधी 5:14 ते 6:20 या कालावधीमध्ये आपल्याला राखी बांधता येईल. त्याचप्रमाणे भद्रा संपल्यानंतर, म्हणजेच भद्रा 8:51 संपत आहे, तर 8:51 ते 9:15 तुम्हाला राखी बांधता येईल. तर हे 2 वेळा आहेत ज्या वेळेमध्ये राखी बांधणे हे योग्य ठरेल. त्याचप्रमाणे रक्षाबंधन, भाऊबीज किंवा वाढदिवस यासाठी ओवाळताना ओवाळण्याची योग्य पद्धत यावरचा व्हिडिओ मी आधीच केलेला आहे, तर तो व्हिडिओ देखील या रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्ही जरूर पहा. अशी आणि अशा अनेक प्रकारची माहिती घेण्यासाठी वृषालीज किचन अँड लाईफस्टाईलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.